अनंत प्या आनंदी रहा। दर्शको नमस्कार, मी आहे वॉर्ड क्रमांक 17 मध्ये सांगिरडेवाडी हा मतदारसंघामध्ये आहे। 17 क्रमांक वॉर्ड मध्ये काटे की टक्कर पाहायला मिळते। खरं तर भाजपमधून निलेश परब यांची उमेदवारी आहे, तर शिवसेनेमधून अमित राणे। मात्र खरोखर अमित राणेंची कशा पद्धतीने त्यांनी प्रचार केला होता आणि कशा पद्धतीने ते जिंकणार आहेत हे मतदान, ते म्हणतात की फटाके मीच फोडणार आहे, गुलालही आम्हीच उधळणार आहोत, या पद्धतीने त्यांनी ठाम आश्वासन आपल्याला दिले। मी आता शिवसेनेचा जो बूथ आहे त्या बूथाच्या ठिकाणी उभा आहे। नेमकं मी अमित राणेकडे जातोय। अमित, नेमकं काय परिस्थिती आहे, काय सांगू शकाल मला? आताचे जे अपडेट आलेले आहेत ते 286 मतदान झालेलं मला यांच्या बूथवर समजतंय। अमित, काय सांगू शकाल, काय परिस्थिती आहे नेमकी? लोकांचा आतापर्यंत प्रतिसाद आम्हाला चांगला होतोय आणि आता आम्ही सकाळपासून लोकांना बाहेर काढलंय आणि आता 11:30 पर्यंत आमचं 31% मतदान झालंय। म्हणजे आम्ही प्रत्येकांच्या घरी जाऊन जाऊन लोकांना बाहेर काढतोय, त्यांचा प्रतिसाद चांगला येतोय आणि आमचा भगवा हा नगरपंचायतवर आम्ही फडकवणार आणि तो आता आमच्या 17 नंबर वॉर्डमध्ये पण फडकणार आहे आणि कुडा नगरपंचायतवर पण आमचा भगवा फडकणार आहे। नेमकी कोणत्या मुद्द्यावर सांगताय की मी अगदी 100% ठाम विश्वास आहे तुमचा? नाही, पालकमंत्री साहेब, आमदार साहेब, खासदार साहेब ह्या तिन्ही लोकांच्या माध्यमातनं जी सांगिडेवाडीत कामं झाली आहेत आणि कुडाळ शहरात जी कामं झाली आहेत त्याच्यामुळे आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे की कुडाळ नगरपंचायत ही शिवसेनेचीच येणार आहे। आणि सांगिडेवाडीत जी आता गेल्या 5 वर्षापूर्वी जे माजी नगरसेवक होते, माजी नगराध्यक्ष, त्यांनी जी कामं नाही केली ती लोक आता आम्हाला सांगतायत की त्यांनी काही कामं केली नाही आणि लोकांनी पूर्णपणे ठामपणे ठरवलेलं आहे की माजी नगराध्यक्षांना धूळ चारायची आणि आम्हाला आता शिवसेनेला चेंज करायचं आहे, शिवसेनेचा नगरसेवक त्यांना द्यायचा आहे, ही लोकांचीच म्हणणं आहे। काय वाटतं, माजी नगराध्यक्ष जो विनायक राणे यांचा काय फंडा चालू शकतो इकडे? काय फंडा चालणार, त्यांचा फंडा चालणार? आता त्यांना 7-10 वेळेला लोकांच्या दारी जावं लागतं ना, त्याच्यातच ते हरले आहेत। जर नगराध्यक्ष नगरसेवक स्वतः पहिले कुडाळचे नगराध्यक्ष ते होते, जर त्यांनी कामं केली असती तर लोकांपर्यंत ते 10-10 वेळा आत्ता जायची वेळ आली नसती। त्यांना जर काम त्यांनी केलंय तर त्यांनी घरात बसून निवडणूक लढवायला पाहिजे, लोकांकडे जायची वेळच त्यांच्यावर येता कामा नाही। त्याच्यामुळे 100% विजय तुमचा, 100% विजय आमचा आहे, लोकांचा चांगला प्रतिसाद आहे। आमचे आता सगळे खासदार साहेबांचा आशीर्वाद आहे, पालकमंत्र्यांचा आशीर्वाद आहे, आमदार साहेबांचा आशीर्वाद आहे, सगळ्यांची, तिन्ही लोकांनी जी कामं केली आहेत ती कामं आम्ही लोकांपर्यंत पोहोचवतोय। धन्यवाद। तर अमित राणेंचं म्हणणं असं होतं की ठाम विश्वास आहे त्याचा की आपण ही काहीही करून इलेक्शन जिंकणार, तिथे विनायक राणेंचा फंडा काही चालणार नाही, लोकांनी धूळ चारायचा असंच मात्र ठरवलेलं आहे असं म्हणतात। माझ्यासोबत जे जिल्हा प्रमुख संजयजी पडते माझ्यासोबत आहेत, नेमकी काय परिस्थिती आहे, काय सांगू शकाल? सकाळपासून जो मतदारांचा प्रतिसाद पाहता, अमित राणे यांचा विजय हा निश्चित आहे। कारण ज्यावेळी ज्यावेळी आम्ही वार्डात मिटिंगा घेतल्या त्या लोकांनी स्वतः सांगितलं। माझं एक म्हणणं आहे की जर समजा ह्या नगरपालिकेचे नगराध्यक्षांनी नेतृत्व केलं होतं, मग स्वतः नगराध्यक्ष का उभे राहू शकले नाहीत? कारण ह्या वार्डामध्ये स्वतः विकास कामं न केल्यामुळे आज त्यांना सीटी दुसऱ्यांना द्यावी लागली। त्यामुळे आज माझं स्पष्ट म्हणणं आहे की उद्याचा जो गुलाल आहे हा शिवसेनेचा भगवा या नगरपंचायतीवर फडकेल आणि अमित राणे सुद्धा विजयी चांगल्या मताने होतील। विनायक राणेंचा नेमका काही फंडा चालेल का, काय वाटतं? निश्चित नाही, फंडा जर चालला असता तर आज ते संपूर्ण घरोघरी फिरत आहेत, ही पाळी का आली आहे त्यांच्यावर, याचं आत्मपरीक्षण त्यांनीच करावं। खर तर संजयजी पडते म्हणतात की त्यांनी आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे, अशी परिस्थिती त्यांनी नेमकी सांगितलेली आहे। माझ्यासोबत युवा सेनेचे योगेश धुरी पण माझ्यासोबत आहेत। धुरीजी, काय सांगाल, काय परिस्थिती आहे नेमकी? चांगला, आमचे अमित जी राणे नगरसेवकासाठी उभे आहेत, त्यांना चांगला प्रतिसाद लोकांचा मिळतो आणि निश्चितच ते चांगल्या मताधिकाने निवडून येतील, यात काही शंका नाही। निश्चितच योगेश धुरी म्हणतात की अमित राणे यांचा विजय 100% आहे अशा पद्धतीने सांगतात। माझ्यासोबत काका कुडाळकर साहेब आहेत। काका कुडाळकर हे जुने जाणते कार्यकर्ते आहेत की त्यांना सांगिरडेवाडीचा पूर्णपणे अभ्यास आहे। नेमके काका कुडाळकर काय सांगतात याबाबत पाहूया। काका, काय सांगू शकाल, काय परिस्थिती आहे? या ठिकाणी निश्चित शिवसेना आणि राष्ट्रवादीचे उमेदवार अमित राणे हे विजयी होणार आहेत आणि त्यामागची पार्श्वभूमी जी आहे की कुडाळ शहराचा हा सांगिरवाडी हा भाग असून सुद्धा तो आज शहरासारखा वाटत नाही,
एका खेड्यात आल्यासारखं वाटतं आणि हा खेड्यासारखा ठेवण्याचं काम सातत्यानं पहिले नगराध्यक्ष विनायक राणे होऊन सुद्धा त्यांनी या ठिकाणी विकास केला नाही, त्यामुळे या भागाची अशी दुरावस्था झालेली आहे आणि त्यामुळे या ठिकाणची जनता आता वैभव नाईक असतील, आमदार असतील किंवा पालकमंत्री उदयजी सामंतसाहेब असतील यांच्या कामाने प्रभावित होऊन आता शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आघाडीकडे हा कल वाढलेला आहे आणि त्यामुळे विनायक राणे यांना आपला पराभव समजून आलेला आहे. नेमकं काका कुडाकरे म्हणतात की हा तर पराभव विनायक राणेंचाच होणार आहे असंही देखील सांगतात. आमदार पालकमंत्री असतील, खासदार असतील, यांच्या माध्यमातून जी काही कामं झालेली आहेत त्यांचा त्यामुळेच हा विकास इथे झालेला आहे असं ते म्हणतात. माझ्यासोबत सुनील भोगटे साहेब आहेत की यांना पूर्णपणे ह्या मतदारसंघाची माहिती आहे, ज्यांनी त्या मतदारसंघात अगदी अभ्यासू वृत्तीने सगळं काम केलेलं आहे. पूर्ण इलेक्शनमध्ये ते ज्या ज्या पद्धतीने ज्या ज्या वॉर्डमध्ये जाऊन तिथली चाचपणी करतात असे सुनीलजी भोगटे माझ्यासोबत आहेत. भोगटे साहेब काय सांगू शकाल, अमित राणेंचा कशा पद्धतीने विजय होऊ शकतो? अमित राणेंचा विजय हा निश्चितच आहे, कारण आज हा वार्ड जो होता तो पूर्वंपार एका पक्षाकडे होता, परंतु जी उमेदवारी गेल्यावेळी विनायक राणे यांना दिल्यानंतर त्यांना नगराध्यक्ष केल्यानंतर सुद्धा या भागाचा कुठल्याही प्रकारचा विकास ते करू शकले नाहीत आणि त्यामुळेच या भागातील अनेक मतदार हे दुसऱ्या पक्षाकडे आकर्षित व्हायला लागले आणि याचा दुष्परिणाम म्हणून निश्चितच यावेळी विनायक राणेच यांचा पराभव आहे. कारण विनायक राणे यांनी जर कार्य केलं असतं, काम केलं असतं, तर या ठिकाणी त्यांना असं दारोदारी आज जवळजवळ 4 ते 5 दिवस दारोदारी फिरतायत, अजूनही लोकांच्या घरोघरी स्वतः स्कूटरवरनं जात आहेत. जर तुम्ही विकास कामं केली असती तर असं दारोदार फिरावं लागलं असतं का? आणि याही पल्लेकडे जाऊन सांगेन की ही जागा ही आरक्षित झालेली होती, परंतु पुन्हा आरक्षण पडल्यानंतर ही जागा खुली झाल्यानंतर सुद्धा आज शिवसेना राष्ट्रवादीने या ठिकाणी खुल्या प्रवर्गातील उमेदवार दिला, परंतु विनायक राणे खुल्या प्रवर्गातील असून सुद्धा निवडणूक का लढवली नाही हेच मुख्य कारण तुमच्या लक्षात आलं पाहिजे की या भागामध्ये त्यांचा पराभव, त्या पक्षाचा पराभव निश्चित आहे आणि म्हणूनच त्यांनी पळ काढलेली आहे असं मी या ठिकाणी जाहीर करेन. नेमकं काय वाटतं, का त्यांना हे दिले नसेल, उमेदवारी दिली नसेल असं आपल्याला काय वाटतं? कारण आज तुम्हालाही माहिती आहे की अनेक फंडे त्याने या भागात केलेले आहेत. तुम्ही दुसऱ्या अर्थाने फंडा विचारला, पण मी सांगतो की त्याने जे अनेक प्रकारचे फंडे केलेले आहेत आणि याचा दुष्परिणामच आहे की आज प्रत्येक ठिकाणी त्यांना हाकलून लावलं जात आहे, त्यांना इथं जवळ केलं जात नाही आहे, त्यांना घालून दिलं जात आहे, त्यांना विचारतात तुम्ही काय काम केलं. आता कालचंच उदाहरण घ्या, जर या भागातील नागरिकांना तो रस्ता डांबरीकरण गरज होती, कारण त्या ठिकाणी येणारी मोटरसायकल, महिला आज मोटरसायकल ज्यादा चालवतात, ती त्या ठिकाणी धडपडत होती, पडत होती, काही लोकांना जखमा होत होत्या. हा रस्ता सुद्धा आमदार वैभव नाईक यांनी फोन करून त्वरित तयार केला, तर त्याला सुद्धा या लोकांनी विरोध केला. म्हणजे विकास कार्याला फक्त शिवसेनेने केलेली किंवा आमदार खासदारांनी केलेली विकास कामं यांना म्हणजे काय म्हणावं हे समजत नाही की त्याबद्दल त्यांची वैयक्तिक त्या ठिकाणी कुठेतरी श्रेय हे खासदारांना किंवा आमदारांना मिळेल किंवा पालकमंत्र्यांना मिळेल, म्हणून फक्त विरोध करायचा, विकास कामं व्हायला द्यायची नाहीत याची पूर्वकल्पना सर्व मतदारांना, आज संपूर्ण कुळातील मतदारांना माहिती आहे की आमदार वैभव नाईकनी 5 कोटी रक्कम दिलेली आहे, ती सुद्धा अजूनही पडू नये, ती काही दिवसांनी रिटर्न जाण्याचा संभव आहे. म्हणजे ही एकच कारण की शिवसेनेला कुठे श्रेय मिळता कमा नये आणि आपण काहीतरी केलं नाही तरी लोकांना आपण केलं म्हणून भासवायचं, आणि म्हणूनच या अनेक कारणांमुळे आज सर्वांना माहिती आहे की विनायक राणे किती फंडे करतात आणि कसल्या कसल्या प्रकारचे फंडे आहेत हे काही दिवसाने जाहीर होईल. या ठिकाणचा त्यांचा पराभव झाल्यानंतर त्यांची जी परिस्थिती निर्माण होईल ते आयुष्यात पुन्हा राजकारणात उठू शकत नाही अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होऊ शकते. धन्यवाद. तर हे आपल्यासोबत होते सुनीलजी भोगटे. खरं तर एकंदरीत बघायला गेलं तर ज्या परिस्थितीमध्ये म्हणतात की विनायक राणे हा गड शाबूत ठेवणार आहेत का, हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. खरं तर मात्र हाच गड शाबूत ठेवला नाही तर भाजपकडून त्यांच्याकडे होणारी नाराजी असतील, त्यांनी ज्या ज्या प्रकारे जे जे काही फंडे केलेले आहेत तेही आरोप इथे बोलले जात आहेत. नेमकी काय परिस्थिती आहे याचा मात्र आढावा आपण घेतलाय. गुरुप्रसाद दळवी, सिंधुदुर्ग लाईव्ह, सांगिरडेवाडी. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा.